स्वाती आणि विहान एका दुसऱ्याशी खूप प्रेम करतात आणि एका दुसऱ्याशी लग्न करू इच्छित आहेत. दोघांच्या घरचे पण ह्या नात्यांनी खुश होते म्हणून ते दोघेही खूप खुश होते आणि सगळी लग्नाच्या तयारीमध्ये लागले होते. स्वाती विहानला बघून मनात गाणं गाऊ लागते. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. मला तर वाटतंय देवाने आपल्या दोघांना एका दुसऱ्यासाठीच बनवलेलं आहे. मला पण हेच वाटतंय की आपण लग्न करायच्या आधी एकमेकांना जाणण्यासाठी एकमेकांसोबत राहूया. हा हे बरोबर आहे. एका दुसऱ्याला बरोबर ओळखायसाठी एका दुसऱ्याबरोबर वेळ घालवायचं अति आवश्यक आहे. तू एखादं गेस्ट हाऊस बघ ना, मी घरच्यांशी बोलून ठेवते. विहान एका गेस्ट हाऊसमध्ये एक रूम बुक करतो आणि स्वातीबरोबर तिकडं राहायला सुरू करतो. तसं तर हे गेस्ट हाऊस एका जंगलजवळ होतं आणि गेस्ट हाऊसच्या जवळच एक खूप मोठं झू होतं. अरे वा, तू तर एकदम सुंदर जागा निवडला आहेस. आता इतक्या सुंदर पोलीसोबत राहायचं आहे तर जागा पण चांगलीच बघावी लागेल ना. तू गोष्ट्या खूप चांगल्या करतोस, जीवनभर मला असंच ठेवशील ना. हो का नाही, बस तू माझा साथ कधी सोडशील नको. स्वाती आणि विहान एका दुसऱ्याबरोबर राहायला सुरू करतात आणि एका दुसऱ्याला ओळखायचं प्रयत्न करतात. दोघं फिरायसाठी झू मध्ये जातात. अरे वाह, किती सुंदर कबूतर आहेत. मन तर करते यांना घरी घेऊन जाऊ. प्रेमळ आहेत म्हणूनच यांना कोणाची तरी नजर लागली आहे साहेब. म्हणजेच आपल्या कबूतरांना कालपासून खूप सारे कबूतर गायब झालेत. अरे इथेच कुठेतरी असतील, तुम्ही खामखा परेशान होत आहात. नाही साहेब, खूप शोधलं आम्ही पण कुठेच नाही भेटले. आजपर्यंत असे कधीच कबूतर गायब नाही झाले, शिवाय तेव्हा जेव्हा ह्या जागेवर एका प्रेतात्माचा वास होता. प्रेतात्मा, हे काय बोलताय तुम्ही? आजच्या मॉडर्न काळात पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवता? जेव्हा तुमच्या डोळ्यासमोरून एखादा पक्षी गायब होताना दिसेल ना, तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल मॅडम. स्वाती आणि विहान झू मध्ये फिरल्यानंतर आपल्या रूम कडे जाऊ लागतात. रात्र खूप झाली होती म्हणून दोघेही घरी येऊन गपचूप गार झोपून टाकतात. दुसरीकडे चौकीदारला झू मध्ये एक काळी सावळी घुसताना दिसते. कोण आहे तिकडे? मी विचारतोय कोण आहे या चिडियाघरामध्ये घुसलंय. ती सावळी चौकीदारची गोष्ट ऐकायच्या अगोदर सरळ कबूतर खाण्याकडे जाते आणि तिथं कबूतरांना काढून खायला सुरू करते. तेव्हा लगेच तिथे चौकीदार येतो. चौकीदार बघतो की ती एका स्त्रीची सावळी होती, तिचे लांब धारदार दात होते. तो आपल्या टॉर्चनी त्या सावळीवर लाईट मारतो आणि जोरात ओरडतो. सोडा त्या कबूतराला, नाहीतर मी माझ्या लाठीपासून तुझं डोकं तोडेल. मी सांगत आहे सोडून द्या. ती डायन जेव्हा त्या कबूतरांना नाही सोडत तेव्हा तो आपल्या काठीनी तिच्या डोक्यावर वार करतो. तिथं होणाऱ्या आरडा ओरडणं गेस्ट हाऊसच्या सगळ्या लाईट्स ऑन होतात, जे बघून ती डायन तिथून पळू लागते आणि ती गेस्ट हाऊसकडे पळून जाते. चौकीदार तिच्या मागं मागं पळून त्या गेस्ट हाऊसमध्ये पोचतो आणि विहानचा दरवाजा खटखटू लागतो. उठा साहेब, तुमच्या रूममध्ये एक रक्त पिणारा पिसाज घुसलेला आहे. चौकीदारची आवाज ऐकून विहान उठून बाहेर येतो. कुठे आहे पिसाज? या रूम मध्ये तर माझ्या आणि स्वातीशिवाय कोणीच नाहीये. असं वाटतंय तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. नाही साहेब, मी माझ्या डोळ्यानं बघितलंय, तिथं कोणीतरी बाईसारखंच होतं. काही तुमची होणारी बायको तर. तू वेडा झालायस का जे अशासारख्या गप्पा करतोयस? स्वाती प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि असंही तिनं एक महिन्याचं व्रत ठेवलेलं आहे. आणि जरा बोलायच्या आधी विचार तरी करत जा. ह्या दोघांची गोष्ट ऐकून स्वाती बाहेर येते. चौकीदार तिला शकच्या नजरेनं बघू लागतो. तुम्ही प्लीज इथून निघून जा आणि असंही रात्र खूप झालेलं आहे, आम्ही उद्या येऊन तुम्हाला भेटतो. चौकीदार तिथून निघून जातो. विहान आणि स्वाती आपल्या खोलीमध्ये झोपायला निघून जातात. रात्र खूप झाली आहे म्हणून चोहीकडे काळा अंधार पसरला होता. चौकीदार जसंच झूच्या गेटकडे पोचतो
ती काळी सावळी पण त्याच्या माग माग झू मध्ये जाते आणि त्याला दाबून धरते. सोडा मला, सोडा, मी काय बिघडवलंय तुमचं, सोडा, मला नका मारू. ती डायन चौकीदारच्या गळ्यावर तिच्या नखांनी वार करते. दुसऱ्या दिवशी चौकीदारच्या मृत शरीरावर मास्क्या फिरत असतात. बाप रे, ह्या बिचाऱ्याचं काय हाल केलाय कोणी. असं वाटतंय ह्याच्या बोलण्यामध्ये कुठेतरी खरेपणा होता, तेव्हाच याला कोणीतरी एवढ्या क्रूरतेनं मारलंय, ताकी याचं खरेपणा समोर न यायला पाहिजे. सोड, असू दे, आपल्याला ह्या मॅटर मध्ये नाही पडायला पाहिजेत. तसं पण मला खूप कामं आहेत, चल घरी जाऊया. स्वाती चौकीदारच्या मृत शरीरला एकदम मिस्टीरियस नजरेने पाहते. चल इथून निघू, तसं पण पोलीस येणारच असेल, विनाकारण आपल्याला ह्या मॅटर मध्ये इन्वॉल्व्ह व्हावं लागेल. विहान आणि स्वाती तिथून निघून जातात. पण आता स्वातीच्या बिहेवियर मध्ये काही बदलाव येतात. ती जेवणाला नकारून निघून जाते. हे बघून विहानला स्वातीवर शक होतो. तो एक रात्री झोपायचं नाटक करतो आणि बघतो की स्वाती रात्री उठून कुठेतरी निघून जाते. तिचे कपडे आणि तिचं अंग पूर्ण प्रकाराने बदललेलं असतं. तिचे दात लांब झाले होते आणि ती झूकडे जात असते. विहान पुलिसला कॉल करून सगळं सांगतो आणि स्वातीची पाठलाग करतो. थांब स्वाती, एवढ्या रात्री तू कुठे चाललीयस? मी विहान आहे, काय तू मला ऐकू शकते? स्वातीचा बदललेला रूप झूच्या आत जातो. पण तेव्हाच विहान मधी येतो आणि ह्या डायनला थांबवायचा प्रयत्न करतो. थांब स्वाती, मी तुला कुठल्या जनावराला त्रास नाही देऊ देणार. बाजूला हो, माझ्या मार्गातून निघून जा, नाहीतर मी तुझा पण जीव घेईन. तू असं नाही करू शकत, मी तुझा होणारा पती आहे, तू मला त्रास नाही देऊ शकत. मी आपली ताकद वाढवण्यासाठी काही पण करू शकते, माझ्या समोरून निघून जा, नाहीतर मी तुझी पण बळी चढवीन. मला कुठल्याही परिस्थितीत 100 बळी चढवायची आहे. 60 प्राण्यांची बळी तर मी अगोदरच दिलेली आहे. जेव्हा विहान त्या डायनच्या समोरून बाजूला होत नाही तर ती विहानवर हमला करते. पण ह्या आधी की ती विहानवर हमला करून जीव घेते, तिथे पुलिस पोचते आणि तिच्यावर गोळी चालवतात. गोळी लागताच ती डायन आपल्या नॉर्मल स्वरूपात येते आणि स्वाती बनते. स्वाती, तू ठीक तर आहेस ना? तू एवढ्या जनावरांना मांडलं, मला तर विश्वास पण नाही बसत आहे. तू व्हेजिटेरियन आहेस ना? की व्हेजिटेरियन असल्याचं नाटक करत होतीस, तू असं पण करत असशील मला वाटलं सुद्धा नव्हतं. त्या बिचाऱ्या चौकीदाराला पण तू मारून टाकलंस. मी हे सगळं आपल्या दोघांसाठी करत होते. जर काय मला आपली ताकद वाढायची संधी मिळाली असती तर तू आणि मी ह्या दुनियावर राज केलो असतो. असं वाटतंय की ही मुलगी एखादी सायको आहे, हिला पागल खाण्यामध्ये भरती करावं लागेल. मी पागल नाही आहे विहान, प्लीज मला मेंटल हॉस्पिटल पाठवू नकोस. मी हे सगळं आपल्या दोघांसाठी तर करत होते. आणि लेडी इन्स्पेक्टर स्वातीच्या हातात हातकडी घालते आणि पुलिस आपल्या गाडीमध्ये स्वातीला मेंटल हॉस्पिटलला घेऊन जातात. स्वातीला कोणता आजार आहे, ती प्राण्यांचं रक्त का पिते, रात्र झाल्यावर तिचा रूप कसं काय बदलतो, काय ती काळा जादू करते, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणण्यासाठी ह्या गोष्टीच्या दुसऱ्या भागासाठी आमच्यासोबत जुडून रहा. अगदी रात्रीची वेळ होती. गावातल्या सगळ्या लोकांना अगदी गाढ झोप लागली होती. भीमा रात्रीच्या वेळी त्याच्या शेतीची सिंचाई करण्याची तयारी करत होता, पण त्याची बायको रुक्मिणी त्याला जाण्यासाठी थांबवत होती. जर तुम्हाला तुमच्या शेतीची सिंचाई करायचीच आहे तर तुम्ही सकाळी जावा, मध्यरात्री जाण्याची काय गरज आहे? तुम्ही ऐकताय ना, कुत्र्यांचा रडण्याचा आवाज सारखा येतोय. शेतांना पाणी घालायची गरज आता आहे आणि मी उद्या सकाळी जाऊ. रुक्मिणी, माझं आता जाणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर सगळं पीक खराब होऊन जाणार आणि कुत्रे तर रात्री रडतच राहतात. लोक म्हणतात की जेव्हा रात्रीच्या वेळी कुत्री रडत असतात तर त्या जंगलच्या जुन्या खंडरच्या आसपास काहीतरी अशुभ घडतच असतं आणि लोक रहस्यमय पद्धतीने लापता होतात, ज्यांचा कधीही ठिकाणा नाही लागत. तू पण ना रुक्मिणी, हद्द करतेस, मी ह्या सर्व गोष्टींना नाही मानत. नाही ओ, तुम्ही माझं म्हणणं ऐका, आज नका जाऊ, मला काहीच चांगलं नाही वाटत.
मी एकटा नाही जात आहे, माझा मित्र राजनला पण सोबत घेऊन चाललोय, राजनला पण सोबत घेऊन चाललोय. एवढं बोलून भीमा निघून गेला. मध्यरात्रीच्या वेळी राजन आणि त्याचा शेजारी भीमा शेताची सिंचाई करण्यासाठी निघाले. गावामध्ये खूप जास्त थंडी पडली होती. त्या दोघांनी थंडीसाठी वाचण्यासाठी आग लावली. ते दोघेही त्या मनहूस खंडरच्या जास्त लांब नव्हते. अचानक त्या दोघांना कानामध्ये जीव घाबरून उठणारा आवाज ऐकू आला. आवाज कुठल्या तरी बाईचा होता. तो आवाज ऐकून राजनच्या पूर्ण शरीरामध्ये थंडी आली. भीमा, तू काय ऐकलंस? भीमा अगदी त्याच्या नावासारखाच मोठा आणि तगडा होता आणि म्हणाला, हो, मी पण ती किंचाळणी स्पष्ट ऐकली जी त्या खंडर कडून आली आहे. तेव्हा अचानक पुन्हा वाचवा वाचवा सोबत त्या बाईचा ओरडण्याचा पुन्हा एकदा आवाज आला. हे सगळं ऐकून ते दोघेही विचलित झाले. अचानक मनामध्ये काहीतरी विचार करून भीमाने हातामध्ये काठी उचलली आणि त्या खंडर कडे निघाला. हे काय पागलपण करतोयस भीमा? आपल्याला इथून गेलं पाहिजे. मला काहीतरी गडबड वाटत आहे आणि मी तर तसं पण आज रात्री यायसाठी तयार नव्हतो. फक्त तुझ्यामुळे इथे आलो आहे. चल हट भित्रा कुठला, जर विचार करून बघ. जर कोणती अबला खरंच तिथे संकटात असेल तर आपण तिची सहायता नाही करायची? तिला तसं सोडून द्यायचं का तिथे मरायसाठी? भीमाच्या ह्या प्रश्नाने राजन शांत झाला आणि भीमा पळत पळत काहीच वेळामध्ये त्या भयानक जंगलामध्ये घुसला. थोड्या वेळानंतरच ते दोघेही घनदाट जंगलाच्या मधोमध होते. अगदी कोवळ्या थंडीमध्ये ते दोघं जण डोळे मोठे करून करून बघण्याचा प्रयत्न करत होते आणि तेवढ्याच वेळात पुन्हा एकदा त्या बाईचा ओरडण्याचा आवाज त्या दोघांच्या कानी आला. मा आणि राजन त्या ओरडण्याच्या आवाजाकडे पळू लागले. ते दोघेही थोड्याच दूर पोहोचले तेवढ्या समोरून कोणीतरी जोरात त्यांच्याकडे पळत येत होतं आणि डायरेक्ट भीमाला येऊन टक्करला आणि भीमा एकदमच जमिनीवरती आपटला. त्याला धडकणारी एक बाई होती. एकदम घाबरून ती भीमाला चिपकली आणि एकदम ओरडून म्हणाली, मला मला वाचवा, ते मला मारून टाकताल, मला वाचवा. एवढं बोलून ती भीमाच्या मांडीवरती एकदम बेशुद्ध पडली आणि सुन्न झाली. भीमा तिची खूबसुरती बघून तो अगदी शांत बसला आणि राजनकडे बघत तो म्हणाला, जा जा लवकर पाणी घेऊन ये, कारण हिला शुद्धीत आणणं गरजेचं आहे. शुद्धीवर ये भीमा, मला काही ठीक नाही वाटत आहे. जरा लक्ष देऊन बघ, मला ह्या बाई शिवाय इथे कुठलाच माणूस दिसत नाही आहे. ठीक आहे, जर तू नाही जाणार तर मीच जाऊन येतो. ठीक आहे, मी जातो. राजन पाणी घेण्यासाठी तिथून गेला. तिथे थोड्याच दुरीवरती तो मनहूस खंडर होता ज्याच्या जवळच एक जुनी विहीर होती. राजन त्या विहिरीजवळ जसं पोहोचला अचानक त्या खंडर मधून हजारो घुंगरांचा आवाज येऊ लागला आणि बघता बघता ते खंडर एकदम प्रकाशित झाला. अचानक राजनच्या कानावरती अगदीच हृदयन पिघळून टाकणारा आवाज ऐकू आला. राजन लगेचच भीमाकडे पळत गेला. राजन जसं भीमाच्या जवळ पोहोचला तर समोरचं चित्र बघून त्याच्या पायाखालची जमीन घसरली. त्याच्या समोर एक जास्त डरावणी आणि काळ्या चेहऱ्याची एक औरत होती आणि भीमाचा सगळं रक्त बंबाळ झालेलं शरीर जमिनीवरती पडलं होतं. बघता बघता ती भयानक दिसणारी काळ्या शरीराची ती बाई भीमाच्या मृत शरीराचे मांस खाऊ लागली आणि हे बघून राजन खूप जास्त ओरडला. राजन तिथून पळून जाणार त्याआधीच राजनला काळ्या परछाईंनी घेरून घेतलं आणि त्या सगळ्यांचे चेहरे एकदम डरावणे होते. अचानक ती काळ्या शरीरावाली महिला उडत राजनच्या शरीरावरती येऊन बसली. राजनचा अगदी हृदय पिघळून टाकणारा आवाज पूर्ण शांतता हिरावून घेतली. दुसऱ्या दिवशी भीमा आणि राजनची लापता होण्याची बातमी जंगलामध्ये अगदी हवेसारखी पसरली. गावातल्या एका व्यक्तीने मुखियाला विचारलं,
मुखियाजी आता बस खूप झालं. जेव्हा जेव्हा ह्या गावात कुत्रे रडतात तेव्हा काही ना काही अपशकून होतो. इथे राहणाऱ्या लोकांच्या गायब होण्याच्या वारदाता आमचे बाप दादा त्यांच्या जमान्यापासून चालत आहे आणि आपण काहीच नाही करू शकत आहे. अखेर कधीपर्यंत आपले नौजवान त्या खंडराजवळून रहस्यमय प्रकारे गायब होत राहणार? तुम्हाला काय वाटतं? याची मला चिंता नाही. त्या खंडरला तोडायचा प्रयत्न हजार वेळा करून झाला. जेव्हा पण त्या खंडरला तोडल्या गेलं दुसऱ्या दिवशी खंडर आपल्या आप त्या जागेवर स्वतः बनून जातो. मग तर याचा अर्थ हाच आहे की आम्हा सगळ्यांना हे गाव सोडून दिलं पाहिजे. ह्या रहस्यावरून पडदा आता नाही उठणार. खूप तांत्रिक आणि बाबांनी माहीत करायचा प्रयत्न केला पण ते माहीत नाही करू शकले. काही जणांनी तर आपले प्राण पण गमावले. पण ह्या वेळेस मी खूप पोहोचलेला तांत्रिक म्हणतात की ते इतके शक्तिशाली आहे की भूतकाल आणि भविष्यामध्ये पण आरामात येऊ जाऊ शकतो. तेवढ्यात गावकऱ्यांच्या कानाला तांत्रिक अघोऱ्याचा आवाज ऐकू आला. अलक निरंजन. अघोरा मुखियाच्या जवळ येऊन उभा राहिला. मुखियाने हात जोडून बाबाला सगळी गोष्ट सांगितली. रात्र झाली आहे, ही योग्य वेळ आहे, चला माझ्या सोबत. आणि हो, ह्या गाव मध्ये त्याच्याकडे जेवढा पण पेट्रोल आहे तो सगळं घेऊन घ्या आणि सगळे गाववाले जमून माझ्या सोबत त्या खंडराकडे चला. एवढं बोलून सगळे गावकरी बाबा सोबत त्या खंडराच्या तिथे गेले. बाबा अघोराने त्याची डोळे बंद केले. अघोराची डोळे बंद होताच खूप जास्त हवा होऊ लागली. काही वेळानंतर अचानक अघोराने त्याचे डोळे उघडले आणि बोलला. अलक निरंजन, काय तुम्ही तुमच्या दिव्य दृष्टीने काही बघितलं? हो मुखिया, बघितलं. मी भूतकाळात जाऊन सगळं बघितलं. तांत्रिक अघोरा ओरडून बोलला. कालो, तिचं नाव कालो आहे. खूप वर्षांपासून इथल्या नौजवानांना मारून त्यांचा मांस सोबत त्यांची हाडं पण खाऊन जाते. तांत्रिक अघोराचं बोलणं ऐकून सगळे गावकरी एकदम घाबरले. ही फिरंग्यांच्या वेळेसची गोष्ट आहे. जेव्हा हे गाव क्रांतिकाऱ्यांच्या गावाच्या नावाने प्रसिद्ध होतं त्या जमान्यात एक बाई ह्या खंडरात राहत होती. तिचं नाव कालो होतं. कालो एक खूप सुंदर आणि खतरनाक स्त्री होती. तिचे माहीत नाही की ती अंग्रेज अफसरांसोबत ना जायज संबंध होते. कालो काळा जादू करण्यात माहिर होती. हैवानाला खुश करायसाठी आणि सदैव तरुण दिसायसाठी ती गावांच्या बायांना आणि माणसांना अंग्रेजांकडून पकडून जबरदस्ती त्यांची बळी घ्यायची आणि बळी देऊन ती त्यांचा कच्चा मांस खाऊन टाकायची. जेव्हा ह्या गोष्टीची भनक क्रांतिकाऱ्यांना लागली तर त्यांनी कालोला जिवंत भिंतीत दाबून टाकलं. पण कालो आपल्या आत्माचा सौदा हैवानासोबत आधीच करून चुकली होती. मेल्यानंतर कालो एक हैवान बनून गेली. पण आता तिची वेळ समाप्त. एवढं बोलून अघोरा खूप जोरात आवाजामध्ये मंत्र बोलू लागला. बघता बघता अचानक त्या खंडरची दिवार फुटली आणि तिथून एकदम भयानक काळ्या शरीराची महिला तिथून बाहेर आली आणि ती बोलू लागली. कोण आहेस रे तू? पण अघोराने तिच्या बोलण्याचं काहीच उत्तर नाही दिलं. तो एकदम शांत होऊन त्या कालियाच्या जवळ गेला आणि शांतपणे त्या कालियाचा हात पकडला. आणि जसं त्या कालियाचा हात पकडला ती खूप जोरात जोरात चिंकू लागली. सगळे तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावून टाका. सगळ्यांनी तिच्यावरती पेट्रोल टाकून तिला आग लावली आणि बघता बघता ती काळो जळू लागली आणि एकदम डरावण्या आवाजामध्ये ओरडू लागली. अचानकपणे कालू धुळ्याच्या रूपामध्ये परिवर्तन होऊन जमिनीवरती पडली आणि खंडर स्वतःहून तुटून खाली पडलं.